नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू एम पी या चॅनलच्या माध्यमातून आपण बरासा घटक कव्हर करत असतो पण सध्या आयोगानं एम पी सीनं एक डिक्लेअर केलेलं घटक आहे राज्यसेवा परीक्षेची पद्धत कशी असेल काय असेल बराचसा घटक आयोगानं थोडासा चेंजेस केले सध्या चर्चेत असणारा पहिला मुद्दा होता की सी सॅट क्वालिफाईड करायचं की नाही पण आयोगानं आज जे घटक डिक्लेअर केलं आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट हे क्वालिफाईड होणार नाही हीच लक्षण आहेत असं समजतंय दिलेल्या त्यांच्या माहितीवरनं दुसरं महत्वाचं म्हणजे एम पी एस सीमध्ये नवीन डिसिजन घेण्यात आला होता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत की काही पदंही एम पी मार्फत भरली जाणार होती जसं की उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अंतर्गत असणारं सहाय्यक कामगार आयुक्त म्हणजे जे गट अचं पद आहे किंवा सरकारी कामगार अधिकारी गट ब ही जी पदं आहेत ना ही पदं आता राज्यसेवा परीक्षेमधून भरली जाणार आहे त्याच्यासाठी सेपरेट एक्झाम येणार नाही मग राज्यसेवा या परीक्षेमधून कोणती पदं भरली जाणार त्याच्याबद्दल थोडंसं पाहूया याच्यामध्ये उपसंचालक एम पी ने डिक्लेअर केल्याप्रमाणे उपसंचालक प्रकल्प अधिकारी हे पद जे गट अच आहे ओके ते सुद्धा राज्य उपजिल्हाधिकारी डी वाय एस पीचं पद असेल किंवा राज्य कर सहाय्यक राज्य कर आयुक्ताचं पद उपनिबंधक सहकारी संस्था गट अ हे सुद्धा पद हे राज्यसेवा अंतर्गत का त्या राज्यसेवेच्या परीक्षेमधूनच भरलं जाणार आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सहाय्यक संचालक जो महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट चा आहे तो मुख्य अधिकारी नगरपालिका परिषद गट अ किंवा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हे सुद्धा पद त्यातून भरलं जाणार आहे ओके हे लक्षात असू द्या दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला अटेम्प्ट किती असणार हे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे हे याच्यामध्ये एकूण ना शिक्षणाधिकारी पद हे सुद्धा राज्यसेवेमधून आहे प्रकल्प अधिकारी उद्योग उपसंचालक तांत्रिक गट तहसीलदार सहाय्यक संचालक सहाय्यक कामगार आयुक्त गट अ हे राज्यसभेमध्ये आड करण्यात आले उपशिक्षणाधिकारी हे पद अगोदर सेपरेट एक्झाम घेतली जात होती ते सुद्धा आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा राज्यसेवेच्या अंतर्गतच येतं कक्ष अधिकारी गट बज जे मंत्रालय नसेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे सुद्धा पद राज्यसेवेअंतर्गतच भरण्याचा डिसिजन घेण्यात आलेला आहे उप अधीक्षक भूमी अधिलेख उप अधीक्षक राज उत्पादन शुल्क राज उत्पादन शुल्क मध्ये सहाय्यक आयुक्त पद असेल उद्योग अधिकारी चर्चेतला घटक हे सुद्धा राज्यसेवेअंतर्गत असणार आहे सरकारी कामगार अधिकारी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी नायब तहसीलदार अशी एकूण तीस पदं आहेत की जी तीस पदं राज्यसेवेअंतर्गत भरली जाणार असं एम पी एस सीनं यामध्ये डिक्लेअर करण्यात आले या तीस पदामध्ये दोन वर्गवारी करण्यात आले म्हणजे क्लास वनचं वर्ग वनची किती पदं आहेत तर वर्ग वनची एकूण पंधरा पदं आहेत आणि वर्ग दोनची किती पदं आहेत तर पंधरा अशी एकूण तीस पदासाठी हे राज्यसेवेची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये थोड़े शे घटक डी पी ओ महिला राज्यसभेत होणार नाही याचा अर्थ ही सेपरेट ऍडव्हर्टाइजमेंट त्याची येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हे इथं लक्षात घ्या याच्यानंतर तुम्हाला आणखी काय की या परीक्षेसाठी तुम्हाला घटक काय किंवा तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह असणार आहे राज्यसेवेला वन फोर्थ निगेटिव्ह डिसिजन मेकिंगचा घटक सोडला तर तोच फक्त इथं कन्सिडर करा पूर्व परीक्षेचे मार्क मार अंतिम निवडीमुळे विचार घेतले जात नाही हे फक्त इथं माहीत असू द्या दुसरा महत्वाचा घटक म्हणजे वयोमर्यादा सांगितले तुम्हाला किती वयोमर्यादा पर्यंत देऊ शकता त्याच्यामध्ये विविध घटकामध्ये शिथिल होते तो महत्वाचा मुद्दा आहेच आता याच्यामध्ये आयोगानं काय म्हटलं की काही पदं असे आहेत की ज्या पदांना काही स्पेसिफिक तुम्हाला क्वालिफिकेशन लागतं म्हणजे काही पदं जनरली मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीच लागते पण जर तुम्ही सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गटसाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापलाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा वाणिज्यमधली पदव्युत्तर पदवी पाहिजे असा घटक आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी असाल तर तुम्ही भौतिकशास्त्र गणित हे विषय घेऊन तुम्ही विज्ञान शाखेतली पदवी पाहिजे किंवा अभियांत्रिकी शाखेतली पदवी असेल तर तुम्ही तिथे क्वालिफाय होऊ शकता उद्योग अधिकारी किंवा उद्योग उपसंचालक साठी स्थापत्य अभियांत्रिकी या गटाशी म्हणजे इतर जे घटक आहेत ते सोडून इतर इंजिनिअरिंग मधली पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता किंवा विज्ञान शाखेतली संविधानिक विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता आता आयोगानं आणखी डिक्लेअर केल्यापैकी आता घटक लक्षात घ्या बऱ्याच जणांना विचारतात की एम पी एस सी किती वेळा देता येते तुम्ही लाईफ टाईम देऊ शकता का किती वेळा तर एक घटक लक्षात ठेवा एमपीएससी मध्ये अटेम्प्ट आहेत अटेम्प्ट किती असणार आता अटेम्प्ट असताना घटक लक्षात घ्या म्हणजे कसा अटेम्प्ट मोजायचा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल अराखीव किंवा खुलो खुला कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला सहा संधी मिळतील जर तुम्ही अनुसूचित जाती एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी अटेम्प्ट किती वेळा देऊ शकता ची परीक्षा किती वेळा परंतु जे ओपन आणि टी सोडून इतर मागासवर्ग प्रवर्गातले उमेदवार असतील त्यांना नऊ अटेम्प्ट मिळतील मग आता ओपन कॅटेगरीचे सहा अटेम्प्ट मोजायचे कसे म्हणजे राज्यसेवेचे सेवेचे से एक असं मोजायचं का नाही तुम्ही राज्यसेवेचे सहा अटेम्प्ट देऊ शकता राज्यसेवेचे सहा अटेम्प्ट देऊ शकता आणि तुम्ही कंबाईनचे सहा देऊ शकता ओपनवाले ठीक आहे आणि गट कची तर गट सुद्धा तुम्ही सहा अटेम्प्ट देऊ शकता मग आता उमेदवाराची संधी म्हणजे अटेम्प्ट कसा मोजला जाणार समजा एखाद्या उमेदवारानं पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला पूर्वपरीक्षेमध्ये भाग घेतला मग ती संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल परंतु एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या एका, एका पेपरसाठी उपस्थित राहिला म्हणजे आता तुम्ही राज्यसेवेचा पेपर आहे दोन पेपर असतात एक जीएस आणि सी सेट तुम्ही जी एचच्या पेपरला हजर राहिला आणि सी सी एटला गैरहजर राहिला तरी सुद्धा तुमचा तो अटेम्प्ट कन्सिडर केला जाणार हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या दुसरं म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल म्हणजे काय तुम्ही राज्यसभेचे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर सहा अटेम्प्ट देऊ शकता कंबाईनचे सहा अटेम्प्ट देऊ शकता ठीक आहे जर तुम्ही एन टी एन टी सी याच्यामध्ये असाल तर नऊ करू शकता आणि जे विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीत आहेत त्यांना अटेम्प्टची मर्यादा नाही हा सुद्धा घटक इथं महत्वाचा आहे तिथं तुम्ही थोडंसं फोकस करा हा महत्वाचा मुद्दा आणि जर तुम्ही पूर्वपरीक्षेमध्ये जर भाग घेतला तर तुमचा तो अटेम्प्ट कन्सिडर केला असं समजलं जाईल दुसरं म्हणजे या परीक्षेसाठी राज्यसभा पूर्वपरीक्षेसाठी पाचशे चव्वेचाळीस पी एपन साठी मागास वर्ग आणि अनाजसाठी तीनशे चव्वेचाळीस आणि इतर कॅटेगरीसाठी थोडंसं कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतं दुसरं महत्वाचं म्हणजे पूर्वपरीक्षा हे कशावर ठरते म्हणजे किती पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील असं सांगितलंय समजा भरावायचे एकूण शंभर पदं असतील तर मुख्य परीक्षेसाठी शंभर गुणुले बारा एवढ्या पट म्हणजे बारा पट सुमारे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा टप्प्यानं प्रथम टप्प्यामध्ये काय केलं जातं तर तुमचा जो कट ऑफ आहे तो डिक्लेअर केला जातो निश्चित केला जातो नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं जातं तर प्रत्येक जो रिझर्व कॅटेगरी असणार आहे त्याच्यासाठी पट उमेदवार उमेदवार उपलब्ध होतात की नाही याप्रमाणे त्याची जी कट ऑफ रेष आहे ती कमी केली जाते म्हणजे लक्षात येतो एका म्हणजे जे कॅटेगरीचा कट ऑफ कशामुळे कमी येतो अगोदर जनरली ते समजा शंभर जागांसाठी एखादी जाहिरात असेल तर तुमचे बाराशे कितीपर्यंत येते रँक तिथंपर्यंत बघितलं जातं उमेदवार आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रवर्गासाठी बारापट उमेदवार कसे उपलब्ध होतील त्या पद्धतीनं तुमचा कट ऑफ खाली घेतला जातो याच्यामुळे ओपनचा कट ऑफ जास्त आणि कॅटेगरीचा कमी यामुळे त्या ठिकाणी लागला जातो हे तुम्हाला तर लक्षात असू द्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला ऑफ कसा असतो काय होणार आहे प्रोसेस मध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल ठीक आहे दुसरं म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असेल आता राज्यसेवा परीक्षा देणार असाल किंवा राज्यसेवेची तुम्ही परीक्षा देणार असाल तर परीक्षेचे टप्पे दोन राहतात म्हणजे लेखी परीक्षा जसं परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी लेखी परीक्षा आठशे मार्काची आणि मुलाखत असते ची हे माहित असेल पेपर वन भाषा पेपर वन भाषा पेपर टू ओके एक असतो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात शंभर प्रश्न प्रश्न असतात शंभर गुण असतात मराठी पन्नास इंग्रजी पन्नास वेटेज असतं आणि दुसरं असतं वर्णनात्मक लिहायचा पेपर असतो त्याला वेळ असते तीन तासाची पन्नास मराठी पन्नास इंग्रजी या पद्धतीनं आणि बाकी जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि जी एस फोरचे चार पेपर एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुण आणि याच्यासाठी तुम्हाला वेळ असतो दोन तासाचा या अंतर्गत तुमचं आहे म्हणजे बाकी याच्यामध्ये एम पी सीने चेंजेस केले का नाही चेंजेस अटेम्पचा लक्षात घ्या चेंजेस तुम्हाला सीसेट क्वालिफायड होणार की नाही याचा लक्षात घ्या सीसेट सेट क्वालिफाईड होणार नाही हे इथं क्लिअर होते आणि दुसरं म्हणजे या पदामध्ये कोणती पदं भरली जात आहेत या पदासाठी तुम्हाला थोडंसं फोकस करा तर ने केलेला हा एक महत्वाचा बदल चेंजेस की सी सीएट क्वालिफाईड सध्या तरी दिलेल्या माहिती प्रमाणात नाही हे लक्षात घ्या सी सीएट फोकस करत असाल तर अभ्यास चालू ठेवा आणि दुसरं म्हणजे जे उद्योग ऊर्जा व कामगार विभागातली जी पदं आहेत ना ती राज्यसेवेअंतर्गत भरली जाणार आहेत बरीचशी म्हणजे उद्योग निरीक्षक नाही ते गटकच असे भरलं जाईल पण बाकी त्या अंतर्गत भरली जातील तर राज्यसेवेअंतर्गत एकूण एमपीसीने आज डिक्लेअर केले की तीस पद आहेत वेगवेगळी की जी क्लास वनची पंधरा आणि क्लास टूची ची पंधरा अशी यामध्ये भरली जातील असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे हे ही एकदा एवढं लक्षात घ्या ठीक आहे अशाच महत्त्वाच्या घटकासाठी आणि इतर मुद्द्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू